तुम्ही बघू शकता इथे चालू आहे गणपतीची तयारी। ही माझी भाची आली आहे डेकोरेशनला मदत करायला। इथे चालू आहे डेकोरेशनची तयारी। स्टार मून थीम आहे। एका दिवसात आम्हाला पटकन डेकोरेशन करायचं आहे कारण सुट्टी कमी होती, त्यामुळे एका दिवसात आम्ही इथे डेकोरेशन करणार आहे। त्यासाठी स्टार मून थीम घेतलेली आहे। सगळ्यात आधी डेकोरेशनसाठी आम्ही मी आणि सानू बघितले तर स्टार बनवून घेतो आहे। त्यासाठी मी जे कलरफुल म्हणजे चमकीच्या ज्या शीट्स येतात त्या शीट्स घेतलेल्या आहेत। एका शीटवर 6 स्टार मावतात। अशा प्रकारे स्टारचा शेप काढून आम्ही स्टार बनवून घेतलेले आहेत। काही स्टार आम्हाला हँगिंगसुद्धा करायचे आहेत, त्यामुळे हँग करण्यासाठी आम्ही काही स्टार अशा प्रकारे कापून आणि सुई दोऱ्यात असे म्हणजे शिवून घेतलेले आहेत। सुई दोऱ्यात स्टार अडकून घेतल्यामुळे वरती आम्हाला स्टार अडकवणं अगदी सोपं जाणार आहे। अशा प्रकारे सगळे स्टार आम्ही सुई धाग्यात अशा प्रकारे ओवून घेतलेले आहे। आता बनवलेले सगळे स्टार आम्ही आता लावून घेत आहोत। काही स्टार अशा प्रकारे आम्ही जे व्हाईट कलरचं नेट लावलेले त्या नेटला लावून घेतलेले आहेत। खाली आपल्याला ढग दाखवायचे, तर ढग दाखवण्यासाठी मी अशा प्रकारे बॉल आहे त्या बॉलला फेविकॉल लावून न्यूजपेपर चिटकवून घेतलेला आहे। आणि जी लाइटिंग आहे ती लाइटिंग अशा बॉलच्या मधोमध अशा प्रकारे लावून घेतलेले, म्हणजे खाली ही लाइटिंग राहील बॉलच्या मध्ये जो गॅप आहे आणि वर्ण मी त्यावर कापूस लावून घेणार आहे, म्हणजे लाईट चालू केल्यावर ढगाचा छान असा इफेक्ट वाटेल। अशा प्रकारे इकडे मी खाली ढग बनवत आहे आणि वरती सानू आणि माझे मिस्टर बघितले तर अशा प्रकारे स्टार लावून घेत आहेत। त्याचे दोन्ही तिघांची लेवल सारखी बरी झाली ते मी माझ्याकडे जुना जो थर्माकॉल होता त्या थर्माकॉलपासून थर्माकॉलवरती बघितले तर अशा प्रकारे ढग बनवून घेतलेले आहेत। आता हे ढग मी अशा कटरच्या मदतीने कापून घेणार आहे। इथे मला ढग आणि ऑलरेडी मी चंद्र बनवून घेतलेले आहे, आता मला फक्त ढग बनवायचे आहेत। तर अशा प्रकारे मी ढगाचा शेप सगळीकडनं कापून घेत आहे आणि कटरच्या मदतीने इझिली आपल्याला तो कापता येतो। अशा प्रकारे मी हा ढग कापून घेतलेला आहे आणि दुसरी जी छोटीशी शीट आहे त्यावरसुद्धा मी ढग आता काढून घेणार आहे। तुम्ही बघितलं तर ढगाचा आकार इथे बनून झालेला आहे। इथे कटरच्या मदतीने मी संपूर्ण ढग अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत। इथे आपला ढगाचा आकार तयार झालेला आहे। आता ह्या ढगाच्या आकारालाच मी आताच फेविकॉल लावून घेणार आहे, कारण बघितलं तर आपला जो थर्माकॉल आहे त्याचा आकार असा स्काय कलरचा आहे। तर मी आता त्याच्यावर फेविकॉल लावून घेतले आणि या फेविकॉलवर मी माझ्याकडे जो टेडीमध्ये जो कापूस येतो म्हणजे पॉलिस्टरसारखं कॉटन येतं ते, तर तो कापूस मी आता या ढगांवर लावून घेणार आहे। सगळीकडे फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि आता आपण यावर बघितलं तर आता मी हे फेविकॉल घेतलेलं आहे। या फेविकॉलमध्ये पूर्ण फेविकॉल न घेता मी त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी मिक्स केल्यामुळे काय होतं, इझिली आपलं थोडं सगळीकडे स्प्रेड व्हायला फेविकॉल सोपं जातं। अशा प्रकारे मी फेविकॉलसुद्धा यामध्ये डीप करून घेतलेला आहे। सॉरी, मी यामध्ये फेविकॉलमध्ये अशा प्रकारे हा जो कापूस येतो तो कापूस डीप करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे या थर्माकॉलवरती मी कापूस लावून घेणार आहे। अशा प्रकारे कापूसला सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी संपूर्ण सगळीकडे कापूस लावून घेणार आहे आणि कापूस लावून छान असा आपला थर्माकॉलचाच आपल्याला छान असा ढग तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता इथे ढग तयार झालेले आहेत आणि इकडे एका साईडला
उद्याच्या पूजेसाठी लागणारे हार वगैरे मम्मी आणि माझे सासूबाई आहेत त्या बनवत आहेत. इकडे आम्ही पूजेची तयारी करत आहेत तोपर्यंत घरातली सगळी मंडळी गणपती बाप्पाला आणायला गेलेली आहे. बाजूच्याच घरी आम्ही गणपती बाप्पा बनवायला दिलेले होते तर गणपती बाप्पाची मूर्ती सांगितलेली तर तिथेच सगळेजण गणपती बाप्पाला आणायला गेलेत. आम्ही रात्रीच गणपती बाप्पाला आणून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग मनोभावे त्यांची पूजा करून घेतो. आता सगळेजण गणपती बाप्पाला आणायला गेलेले आहेत. आता रात्रीचे जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि सगळेजण गणपती बाप्पाला आणायला गेलेले आहेत. जय गणपती बाप्पा. आता बघ पप्पा आहेत, बघ मागे दिसतात ना पप्पा बाबा. मंगल मूर्ती मोर्या. इथे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आई गणपती बाप्पा आलेला आहेत तर यांचे पाय धुवून त्याचप्रमाणे दूध घालून गणपती बाप्पांचं स्वागत करायला गेलेले आहेत, आरती करण्यासाठी गेलेले आहेत. आता आई आरती करून घेणार आहेत आणि इकडे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही असं छान असे फुलं सगळ्या लादीवर पसरवलेले आहेत. छान असे फुलांच्या माळाही बनवलेल्या आहेत. आता आई गणपती बाप्पांची पूजा बघू शकता. आईने अशा प्रकारे पाण्याने मग दुधाने यांचे हात धुवून पाय धुवून घेतलेले आहेत आणि आता गणपती बाप्पांची ते पूजा करणार आहेत. इथे गणपती बाप्पाची पूजा करून झालेली आहे. गजानना देवा जन्मो जन्म करीन सेवा. हे बोलायला बोलताच येत हो, रुईशला बोलताच येत नाही ना रे. इथे गणपती बाप्पांचं आगमन झालेले आहे. आम्ही रात्रीच गणपती बाप्पा आणतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करतो. तर आता सगळं ऑलमोस्ट गणपती बाप्पांना आणलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूजा करणार आहे. आता तुम्हाला मी दाखवते की डेकोरेशन कसं झालेलं आहे. बघा अशा प्रकारे घरच्याच घरी एका दिवसात आम्ही पटकन असं छान असं डेकोरेशन तयार केलेलं आहे. स्टार मून थीम आहे तर आणि साधा सोपं असं पटकन होईल असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि गणपती बाप्पांसाठी खास आम्ही रांगोळी काढलेली आहे रात्री. पण थोडं मांजरीने जरा रांगोळीचे जरा डेकोरेशन रांगोळीची डिझाईन चेंज केलेली आहे. इथे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी. आजचा हा डेकोरेशनचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बोला गणपती बाप्पा मोरया.